बिल्कुल परिवार आमच्या बैठका चालू आहेत. आम्ही परिवार एकत्र राहण्याच्या दृष्टिकोनातून पाठ चालू करतोय. सन्मानाची भूमिका मिळाली तर आमचा विठ्ठल परिवार एकत्र आहे लहान राहील. यांनी पुरावे दिलेले आहेत आणि येत्या काळात तुम्हाला त्या पुरावे लेखी ज्या पत्र असतील तुम्हाला देण्याची भूमिका आम्ही पार पाडतो. विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा आता बंद अवस्थेत गाडी रुठलेली आहे त्याची आणि सभासदांना एक विश्वास दिला पाहिजे की ती रुठलेली गाडी आम्ही काटमिस्त्रीनं प्रामाणिकपणे तो बाहेर काढण्याची भूमिका आम्ही वारसदार म्हणून करत असतो. तर फक्त वारसदार म्हणून नाही तर आम्ही ज्या ज्या गोष्टी करण्यासाठी गरजेचे आहेत त्या त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे वारसा सांगत असताना आमच्याबरोबर असणारा सभासदवर तो कुठल्याही प्रकारे होरपळून जाऊ नये यासाठी ज्या ज्या उपाययोजना केल्या पाहिजेत मागील 2 वर्षात त्या करण्याची भूमिका आम्ही पार पाडलेली आहे. आम्ही आधी कर्तव्य पार पाडलेली आहेत आणि मग अधिकार सांगायला आलेलो आहोत. त्या दृष्टिकोनातून विठ्ठलच्या सभासदांना एक आव्हान करतो आणि एक विश्वास देतो की येणाऱ्या सीझनमध्ये जर विठ्ठल सहकारी साखर कारखाना आमच्या विचाराच्या लोकांच्या ताब्यात दिला तर दुराडू पेटवल्याशिवाय आम्ही असणार नाही. बाकी प्रक्रिया चालू आहे. येत्या काळात ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो शेतकऱ्यांचा हक्क आहे ते सांगण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही आदा करताय म्हणजे आम्ही किंवा कारखानदार संचालक मंडळ त्यांच्यावर उपकार करत नाही. त्यांनी दिलेल्या मालाच्या कच्च्या मालाची रक्कम देत आहे ती देण्याची भूमिका कारखानदार म्हणून संचालक म्हणून मंडळ म्हणून पार करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू. आपल्या पॅनलचं नाव काय असणार ते येत्या काळात तुम्हाला 27 तारखेला लक्षात येईल. विठ्ठल हॉस्पिटल खाजगीकरण केले असं देखील प्रत्येक सभेत बोललं जात आहे. सुभाष भोसलेंनी देखील सरकुले म्हणजे सरकुलेच्या सभेत बोलणं गेलं होतं अवित पाटलाच्या ह्याच्या वेळेस. याबाबत काय सांगू शकाल कारण की तो विठ्ठल हॉस्पिटल हे सभासदाचं आहे असं देखील बोललो होतं. ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा अर्थ नाही. जर झालं असेल तर एखादा कागद त्यांना मागवला